नगरच्या टिळक रोडवरील जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जगदाळे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अपंग कल्याणकारी मंडळाच्या नगरमधील जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालयातील मुख्याध्यापक सुनील विष्णू जगदाळे हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेत. त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा शाळेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर विद्याताई जोशी यांच्या हस्ते सपत्नीक जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर ओजस जोशी, राजेश जोशी, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय आरोटे, बळवंत हिलगुडे, माजी मुख्याध्यापक सदाशिव पुंडे, रत्ना परदेशी, उषा देशमुख, श्रोत्री आदी उपस्थित होते. उपस्थितांनी मुख्याध्यापक जगदाळे यांनी सेवा काळात दिलेल्या योगदानाचा गौरव करून भविष्यातही ते आपल्या अनुभवाचा लाभ संस्थेला देतील असा विश्वास व्यक्त केला. आपण माझ्या कुणीवर काही बोलतो याच्याशी महत्व नाही, पण या लोकांची उणी कारण या इमारतीच्या आणि शाळेच्या जडण घडली त्या लोकांचा सिंहाचा वाट आहे. मी बोलतो माझ्या शिक्षकांना की म्हणजे 2 मुलांपासून तर 120 मुलांपर्यंत ही शाळा आज महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य शाळा म्हणून लौकिक प्राप्त आहे आणि या शाळेला इथपर्यंत आणण्याचं काम या सर्व ज्येष्ठ मंडळींनी केलेलं आहे आणि त्याचे त्या काम करून घेण्याची जोशी कुटुंबांनी जी त्यांना सुसंधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. खरं तर एक प्रश्न असतो मराठीमध्ये प्रश्नपत्रिकेतून भाषेच्या पेपरमध्ये उताराचे सारांश लेखन करा, तसंच पूर्ण सेवेचा सारांश लेखन आपण प्रत्येकाने जगदाळे सरांच्या बाबतीत सेवानिवृत्तीच्या या आजच्या दिवशी व्यक्त केला. प्रमुख म्हणून त्यांनी ही जबाबदारी आत्तापर्यंत पार पाडली. ते जर मुख्याध्यापक म्हणून असले असते ना ते काय किंवा इव्हन पुंडे सर, एखादा कर्तपुरुष असतो एखादा कुटुंबात तो कसं सगळ्यांना सांभाळून घेतो त्या प्रकारे ते जबाबदारी आत्तापर्यंत पार पाडत आले आणि फार प्रशासकीय दृष्ट्या जर ही जबाबदारी पार पाडायची झाली तर आता याच्याविषयी तुम्हाला माहिती आहे बाकीच्या संस्था ज्या आहेत त्यांच्यामध्ये कशाप्रकारे कार्य होतं आणि आपल्या संस्थेत कशाप्रकारे कार्य. जे काही आत्तापर्यंत स्वातंत्र्य दिलं शाळेसाठी म्हणून काम करण्याचं, शाळेच्या प्रगतीसाठी म्हणून काम करण्याचं, याचा अतिशय योग्य वापर आणि एखाद्या संस्थाचालकाला जे काही अपेक्षित असतं की बघ कुठेही कोणी चुकत असेल तर त्याला आधी फक्त दक्ष करणे की अरे बाबा चुकतोय हे असं नाही असं व्हायला हा एक स्वभाव विशिष्ट आहे सर. त्यामुळे मला कधी त्यांच्या तापड स्वभावाचा अनुभव असा आलेला नाही. मी जगदाळे सरांचा मामा आहे म्हणून मी काही कौटुंबिक आठवणी तुमच्यापुढे विशेष करतो. जगदाळे सर केवळ वर्षा 1.5 वर्षाच्या असताना ही जग रहाटी आहे, कालचक्र आहे जे सतत पुढे पुढे जात असते आणि नवनिर्मिती जर करायची असेल तर जुन्यांना निवृत्त व्हावंच लागतं. त्याच्यामुळे ते आणि माणूस जे आपल्या आयुष्यातले 24-25 वर्ष एखाद्या संस्थेच्या सेवेसाठी घालवतो किंवा आपल्या पोटापाडण्यासाठी आपण जो काम करतो त्या कामाच्या मोबदल्यात आपल्यालाही आनंद मिळतो आणि आपण त्या संस्थेला विद्यार्थ्यांनाही काही देत असतो आणि आपल्यापासून इतर काही जण शिकत असतात. तर जगदाळे सरांचा मला कडक स्वभाव कधीच नाही वाटला कारण आम्हीच त्यांना बडबड करून घ्यायचो उलटो की जगदाळे सर काव असं केलं काव तसं केलं त्या पण ते कधीच आम्हाला बोलले नाही. एकतर आमचं मोठे होत आम्ही त्यांच्याहून त्याचा त्यांनी मान ठेवला असेल पण मला त्यांचा तसा अनुभव काहीच आलेला नाही आणि शाळेच्या प्रत्येक कामामध्ये त्यांचं सहकार्य असायचंच. तसेच संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर ओजस जोशी ही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांचेही मी संस्था व विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे संस्थेचे सदस्य माननीय राजेश जोशी ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचेही मी संस्था व विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. तसेच
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक माननीय श्री धारोटे सर यांचेही मी संस्था विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री पुंडे सर ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले व त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच माननीय हिलगुडे सर, हिलगुडे मॅडम यांनीही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले, त्यांचेही मी संस्था व विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या लेखी त्यांचे उत्पूर्व दिवस किंवा त्यांच्या घरी किंवा जरी पण त्यांना घरी जातो, आपण त्यांना तसे सोडणार नाही आहोत. शाळा आणि जगदाळे सर हे एक इक्वेशन आहे, त्याच्यामुळे त्याच्यातनं त्यांना आम्ही तेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागेल, जेव्हा जेव्हा आम्हाला गरज भासेल, तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना नक्की बोलवणार आहोत. मी तुम्हाला आत्ता सांगतो, तर शाळेतनं असं कोणी निवृत्त होत नाही, कारण त्याची ती शाळेची इतकी एक घडी बसलेली असते की मोडणं त्यांना स्वतः जातं ना सर, का तुम्हाला नाही गेलं. तर सरांनी आत्तापर्यंत तापट स्वभावाचा उल्लेख केला, आपण मला कधी जसं तापट स्वभाव दिसता नाही आणि जसं त्यांनी सांगितलं त्या खुर्चीमुळे त्यांचा स्वभाव तापट झाला असेल, पण त्यांनी शाळेतल्या सर्व लोकांना हाताशी धरून व्यवस्थितपणे पुढे नेलेलं आहे. कोणाला दुखवलं नाही, शिस्तीला धरून जे काम होतं ते केलं, शाळेची कामं, शाळेच्या परीने समाज कल्याणची कामं, शाळेची नुसतं शिक्षणाचं नाही तर बाहेरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सरांनी सक्रिय भाग घेतला, सगळ्या शिक्षकांना मार्गदर्शन केलं आणि आपल्या शाळेला नावारूपाला आणलेलं आहे. जगदाळे यांनी प्रदीर्घ सेवेत संस्था चालक आणि सहकाऱ्यांचे मिळालेले सहकार्य अनमोल असल्याच्या भावना व्यक्त केल्या. माजी मुख्याध्यापक श्री पुंडे सर, माझे सर्व ज्येष्ठ भगिनी, आमच्या माऊली समान माझ्या मामी हिलगुडे मामी, हिलगुडे सर माझे मामा, माझे बंधू सुरेश जगदाळे माझी भाऊजई भाऊजाई आणि मतिमंद शाळेचे श्री अल्लाट सर आणि बळीत सर, उपस्थित सर्व शिक्षक, जो जो तासापासून हा आपला माझा आपण या ठिकाणी सर्वांनी गुणगौरव आणि स्तुती केलेली आहे. मला मी सुरुवातीला म्हणालो होतो की मला सत्कार नकोय, सत्कार करण्यासारखं मी काय असं या ठिकाणी फार काही काम केलेलं नाही. आता काय असेल तो असेल ते आहे त्या ठिकाणी ते क्लर्क म्हणून राहिले आणि मी अनट्रेन शिक्षक म्हणून या ठिकाणी आलो. त्याच्या अगोदर मॅडम आता भाऊसाहेब जाणार नाही ट्रेनिंगला, तर मग मॅडम म्हणले आता आपलं ते जाणार नाहीत मग आता तुम्हाला कसं घ्यायचं. यावेळी जगदाळे कुटुंबियांच्या वतीनं शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. या वृक्षांचे संवर्धन आणि निगा राखण्याची जबाबदारीही या कुटुंबानं घेतली. या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यावेळी जगदाळे यांचे सहकारीही भावनावश झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेजा पांडकर यांनी केलं. सुदाम चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमात शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. प्रतिनिधी शिवानंद भांगरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.